दरम्यान गुणरत्न सदावर्त यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात आणि याबाबत आज सुनावणी पार पडली. आलेल्या हायकोर्टानं नोटीस आम्ही मनोज जरांगेंना पाठवत असल्याचं म्हटलं. याबाबत मनोज जरांगेंचं काय नेमकं म्हणणं आहे कृष्णा किंडेनं जाणून घेतलंय, पाहूया. पाटील यांची रॅली पुढे निघाली आहे, पुण्यातून ही पुढे निघाली आहे. मात्र हायकोर्टाने एक नोटीस काढली, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. पाटील, हायकोर्टाने तुम्हाला नोटीस काढली आहे, काय उत्तर आहे? काय काढले काय नाही ते बघूया. न्यायमंदिराने काय नाही दिला काय नाही दिला हे बघू, आणि काय जे असेल दरवाजे सगळ्यांसाठी न्यायमंदिराचे खुले असतील. त्यांना नाही दिला आम्हाला नाही मिळणार आहे, न्यायमंदिर आम्हालाही नाही देईल, त्यात काय अडचणी एवढी? अडचणीसारखं काय ना, आम्हाला सुद्धा न्यायमंदिर नाही देईल, आमचे वकील जातील काय ते बघतील. बरं, दुसरं असंही म्हटलंय की मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारवर कोर्टाने ढकलली. जनजीवन विस्कळीत होणार नाही, आम्ही एका रोडने जाणार तिथे हजारो रोड आहेत, आणि शांततेत आंदोलन करणार लोकशाहीच्या मार्गाने कायद्याच्या सगळ्या नियमाला धरून, त्यात काय विषय? हजारो वाहनं लाखो लोक शहरात आल्यास काय करायचं हे राज्य सरकारने ठरवावं असं देखील कोर्ट म्हणतात. आता आम्हाला मुंबईत जायचं काय जावा, वाहनाने जावा का उडत जावा? भाऊ, वाहन घेऊन जावं लागेल ना, रस्त्याने जावं लागेल, कुणीही जायला मुंबईत वाहन आहे. आमचं न्यायासाठी आम्ही जायचं ना असं थोडं. ही सगळी जी सदावर्तेने याचिका दाखल केली होती याबद्दल तुमचं काय मत आहे? करू द्या काय अडचण, ते सगळं महाराष्ट्राला माहिती, त्याला काय करत करू. त्यांनी केली आहे का कुणी करायला हवं? त्याचं जाऊ दे, त्याला काय एवढं महत्व द्यायचं काय करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.